नमस्कार, महावॉइस मध्ये मी संध्या. मूर्तिजापूर स्थानिक मौलाना अब्दुल कलाम आझाद नगर परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मूर्तिजापूर येथील नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राचे उद्घाटन आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या हस्ते अतिशय उत्साहात करण्यात आले. सरळ शिक्षा अभियान अंतर्गत नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा संचलित मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू शाळेत नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र कार्यान्वित झाले आहे. या विज्ञान केंद्राचा लाभ तालुक्यातील सर्व शाळेचे आव्हान घेण्याचे आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी केले. यावेळी नगरपालिका मूर्तिजापूर येथील शिक्षण विभागाच्या होत असलेल्या चांगल्या कामगिरीची स्तुती केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलिया तबस्सुम नसरुद्दीन उपनगराध्यक्ष ह्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सभापती सुनील पवार, प्रशांत दाबेराव, मुख्याधिकारी विजय लोहकरे, प्रशासन अधिकारी प्रमोद टेकडी, गट शिक्षण अधिकारी श्याम राऊत, समाजसेवक कमलाकर गावडे, नसरुद्दीन भाई व नौकरसेवक सचिन देशमुख, तस्लीम भाई, संदीप जळमकर, गजानन नाकट, इलियास भाई, शकीलबाई ज्येष्ठ, अधिविख्यात गुरुकाटे मॅडम, मनोज गवई, कुलकर्णी सर, देशपांडे मॅडम, तालुक्यातील विज्ञान शिक्षक, सर्व केंद्र प्रमुख व पत्रकार बंधू हजर होते. चांगल्या शैक्षणिक कामाबद्दल मोहम्मद इद्रिस सर मुख्याध्यापक मौलाना अब्दुल कलाम आझाद नगरपालिका उर्दू शाळा मूर्तिजापूर यांच्या आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये तालुक्यातील विज्ञान शिक्षकांचा कार्यशाळा घेण्यात आली. नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राचा या उद्घाटन सोहळ्यात शिक्षण सभापती सुनील पवार यांनी नगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रगतीचा उंचावलेला आलेख आपल्या मनोगतातून सर्वांसमोर मांडला. कार्यक्रमाचे संचालन संदीप सोनखासकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद टेकडे यांनी केले. ज्या माध्यमातून आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची अधिकची माहिती नवीन टेक्नॉलॉजी आणि एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून ते सहजतेने त्या विद्यार्थ्याला समजून तो नवीन नवीन प्रयोग करू शकेल आणि विज्ञानाचा ज्ञान त्याचं हे वाढणार. याच्या दृष्टिकोनातून नवीन विजय भटकर या आपल्या तालुक्यामध्ये निर्माण करण्यासाठी हे अति आवश्यक होतं आणि हे शासनाने दिलं आणि त्याचा बहुमान या नगरपालिकेच्या उर्दू शाळेला भेटला. म्हणून तुमचे मुख्याध्यापक, नगरपालिकेचे शिक्षण सभापती, नगरपालिका या आणि मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचली पाहिजे तालुक्यातल्या अशी अपेक्षा व्यक्त करून यांना शुभेच्छा देऊन थांबतो. सोबत विज्ञानाची जोड म्हणजे विज्ञान हे आज आपल्या मूर्तिजापूरमध्ये नाविन्यपूर्ण जी विज्ञान प्रदर्शनी इथं केंद्र झालेलं आहे त्यामध्ये नगरपालिकेने इथं आपलं एक अग्रगण्य स्थान मिळवून संपूर्ण तालुक्यातील ज्या खासगी शाळा असेल, सरकारी शाळा असेल, त्यांचं इथं एक प्रमुख केंद्र म्हणून विज्ञान प्रदर्शनी विज्ञान केंद्र असं इथं एक स्थापन केलेलं आहे. तो मान खरोखर एक नगरपालिकेला एक चांगलं दिशा देणारं शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे आणि शिक्षणच नव्हे तर इथले जे शिक्षक आहे तर शिक्षकांना पण एक ऊर्जा निर्माण होईल की आपण आजपर्यंत ज्ञानच द्यायचं काम केलं पण आता विज्ञान सुद्धा एक गरीब वर्गातून येणारे जे विद्यार्थी आहे त्यांना देण्याचं कार्य केलं जाईल आणि कुठंतरी इथून चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम आज शिक्षण विभाग नगर परिषद करत आहे. त्याबद्दल मी सगळ्या शिक्षकांना व विज्ञान प्रदर्शनीतील सगळे उपस्थित आयोजकांना मी धन्यवाद. नगर पालिका की जो भी स्कूलें हैं उनके लिए बच्चों के लिए बहुत अच्छा हुआ है.